तेव्हा तुझे खूप खूप आभार. माझ्या समीरला मार्ग दाखवलास, पण त्याला कधीतरी कळेल का रे त्याच्या आईने त्याच्यापासून हा दुरावा का निर्माण केला. नाही तो पुन्हा माझ्या आयुष्यात नाही आला तरी चालेल, मी सहन करेन. तसेही मी काळजावर दगड ठेवलाच आहे. समीर तो नाही हे दुःख सहन करू शकत, माझ्यापासून दूर. तेव्हा परमेश्वरा, हे दुःख सहन करण्याची ताकद दे, त्याला मदत कर परमेश्वरा. भाऊजी तुम्ही कधी आला? आता तुम्ही समीरसाठी जेव्हा त्या परमेश्वराकडे प्रार्थना करत होतात ना, तेव्हाच. मला सांगा अक्कासाहेब, देव तुमचं एवढं सगळं जर ऐकतो तर तुम्ही स्वतःसाठी काहीच का मागत नाही? काय गरज आहे? माझ्या घरादाराचं सुख हेच सगळ्यात महत्वाचं आहे ना, दुसरं काही नको मला भाऊजी. नाही, मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटत, तुम्ही स्वतःसाठी कधीच काही मागत नाही. बघितलंस यशवंत, वृत्तीमध्ये संन्यस्तपणा आणि वागण्यात राजसपणा ठेवून जो केला जातो तो उत्तम संसार. मामंजी नमस्कार करते. अग आता कसला नमस्कार करतेस? काल रात्री तू केलायस मला नमस्कार. क्षमा याचनेचा, मी तुमच्याशी खोट बोलले, तुम्हाला टाळलं, मला माफ करा. बघितलंस मी म्हटलं ना तुला, वृत्तीमध्ये संन्यस्तपणा आणि वागण्यामध्ये राजसीपणा त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. मामाजी माझं कौतुक पुरे, आधी म्हणा माफ केलं म्हणून. तू माझ्याशी जो खोटेपणा केलास त्याबद्दल मी केली तुला क्षमा. पण मला एक सांग, समीर आणि कल्याणीशी तू विचित्रपणे का वागतीयस? बघितलं दादासाहेब, तुम्हाला असंच वाटतंय ना? अगदी हाच प्रश्न विचारायला मी आता अक्का साहेबांकडे आलो होतो, पण ते उत्तरच देत नाहीयेत. काही चुकीचं वागत नाहीये मी आणि तुम्हालाही माहिती. एक मिनिट, तुमच्या बारशाच्या घोगऱ्या जेवलोय मी आणि तुझ्या बारशाच्या घोगऱ्या तर मी माझ्या हाताने वाटले आहेत, मला कसले शेंडे लावताय? आता मला नीटपणे सांग, समीरशी असं विचित्र का वागतीयस तू? त्याला खूप बोललीस म्हणे तू? तुम्हाला सगळं माहिती आहे? काय झालं ते कळलंय मला, पण तू अशी का वागलीस ते मात्र मला नाही कळलं. पण तरीही मी एक अंदाज करू शकतो, तू उगाचच असं वागणार नाहीस. आलेल्या प्रत्येक दुःखावरती मात करून तू घर उभं केलेलं आहेस राजलक्ष्मी. तू उगाच कोणाशी तरी वाईट वागणारी बाई नाहीयेस, माहितीये मला. बोल, खरं बोलतोय ना मी? राजलक्ष्मी, मी तुझ्याशी बोलतोय. होय मामंजी, मी मुद्दाम वागले असं
मुद्दाम खोटं बोलले, मुद्दाम वाईट वागले समीरशी. पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. बामनजी, मी माझ्या दोन्ही मुलांना गम सोहम करण मनस्वीपणा, त्यामुळे येणार नैराश्य आणि मग पुढे होणारी अधोगती सगळं पाहिलं मी. समीरही नैराश्याच्या वाटेवर चालला होता, तोच मार्ग निवडला होता त्याने. जेव्हा कल्याणीने मला सांगितलं की समीरने कॅमेरा असलेली बॅग फेकून दिली, तेव्हा माझ्या लक्षात आलं समीरला आता औषध देण्याची गरज होती. ती चूक मी सोहम आणि करणच्या बाबतीत केली होती मामांची. बाबा पुता करत राहिले होते मी, त्यांची राग पाखड केली, पण कधी योग्य ते औषध दिलं नाही त्यांना. ते औषध समीरला देण्याची वेळ आली होती, ज्याने समीर माझ्या सावलीतून दूर होऊन नव्या जोमाने उभा राहिला. आणि त्याचसाठी मामनजी मी डिवचलं त्याला. पण तुम्ही पाहिलं ना मामनजी, आज माझा मुलगा समर्थपणे स्वतःच्या पायावर उभा आहे. अगं, पण त्याच्या मनामध्ये तुझ्याविषयी किती द्वेष खतखतोय हे माहिती आहे का तुला? ते महत्वाचं नाहीये. माझ्याबद्दल काय वाटतं त्याला हे महत्वाचं नाही मामनजी. त्याला यश मिळणं महत्वाचं आहे, त्याला त्याचा मार्ग सापडणं महत्वाचं आहे. आणि माझे आशीर्वाद काय, कायम त्याच्या पाठीशी असणारच. अगं, पण हे सगळ्यांना कळायला नको का? सगळ्यांच्याच मनात तणाव आहे. आणखीन काही काळ जाऊ दे, अजून ती वेळ आलेली नाही आहे. मी सांगते ना तुम्हाला, मी सगळ्यांना विश्वासात घेऊन खरं काय ते सांगेन. थोडा अवधी द्या. हिला काय झालं? सासूने दणका दिला वाटत. काय झालं, का रडतीस ग? काय नाही, जाऊ दे ग मला. हा, काहीतरी मेजर लोचा दिसतोय. अक्का सेवनीच्या कानाखाली लगावलेली दिसतीये, त्याशिवाय एवढी रडणार नाही. नक्कीच अक्का सेवनी मारलं हिला. आता खरी मजा येणार. नाही नाही, डीटीपी नाही केल्यात कविता, पण मी त्या तुम्हाला स्वतः करून देईन ना. नाही, उगाच तुम्ही त्या जॉब साठी दुसरा माणूस नेमणार आणि वेळही वाचेल तेवढा. हो, नाही नाही, तेवढं कोऑपरेट तर करायलाच हवं ना. हो सर, ज्या कविता प्रकाशित करण्यासाठी कवी वर्षानुवर्ष प्रकाशकांच्या ऑफिसच्या फेऱ्या मारत असतात, त्या माझ्या कविता तुम्ही एका वाचनात प्रकाशनासाठी घेतल्यात, त्यासाठी तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. थँक्यू, थँक्यू सो मच सर. हो, नाही नाही, एवढं कौतुक नका करू. थँक्यू सो मच. हो, मी करतो लवकरात लवकर. कल्याणी, आपल्याला ना आता लवकरात लवकर पुस्तकाचं डीटीपी सुरू करायला लागणार आहे, तेवढंच पुस्तक आपल्याला. काय झालं, रडतेस का तू? कल्याणी, काय झालं? समीर, सासूबाईंनी काय केलं आईनी? परत शी काय वागते कळत नाही, विचारून येतो मी आता जाऊ. समीर थांब. काय झालं कल्याणी? समीर, आपल्या हातून खूप मोठं पाप झालंय. कल्याणी, तू रडणं आवरून मला नीट सांगणार आहेस का काय झालं ते? सासूबाईंनी हे सगळं मुद्दाम केलंय.
म्हणजे 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 तू चवताळून उठावंस आणि कामाला लागावंस म्हणून हे सगळं केलं त्यांनी. काय बोलतेस तू? कोणी कोणी सांगितलं तुला हे? मी स्वतः ऐकलंय. चूक केली आपण. पायावर पडून माफी मागायची तिची आता. काय अक्का साहेबांनी कल्याणीच्या कानफडक मारली? अहो ना, मी अक्का साहेबांच्या खोलीकडे जायला निघाले तेव्हा ना मला आतून आवाज ऐकू आले. ऐका नाही, अक्का साहेब कल्याणीला ओरडत होत्या म्हणून मी काय तिकडे गेलेच नाही, पण बाहेरून सगळं पाहिलं मी. आई कल्याणी अक्का साहेबांना विचारत होती, अक्का साहेब का हो तुम्ही समीरशी अशा वागताय, त्याच्या मनावर तुमच्या वागण्याचा काय परिणाम होत असेल याचा विचार नाही का करत तुम्ही? तुमच्यावर पण भडकलेत अक्का साहेब. माझ्यावर? माझ्यावर का? तुम्ही आजोबांना बोलून घेतलं ना? देवकी फार अगाऊ झालीये, मला न सांगताच मामनजींना बोलून घेतलं असं म्हणत होत्या त्या. घरातलं वातावरण हे असं, मग मोठ्या माणसांनी त्यात लक्ष नको घालायला. आणि अक्का साहेब त्या तर स्वतःच इतकं वेगळ्या वागतायत ना, मग मामनजींना सांगायला नको. मला नाही वाटत मी काही चूक केलं, मला जे सुचलं ते मी केलं. अगदी बरोबर, अहो तुम्ही भल्यासाठीच केलं ना. पण अक्का साहेबांना कोण सांगणार ते? अक्का साहेब त्या कल्याणीला मारले उद्या तुम्हाला पण म्हणजे चिडल्या की काही करू शकतात ना अक्का साहेब, म्हणून म्हटलं मी. तुम्ही सावध राहा, मी कल्याणी रडत बसली आहे ही वेळ तुमच्यावर नाही येऊ असं मला. रुपाली, माझा तुझ्या बोलण्यावर फार विश्वास नाही बसत आहे, पण तरी यातलं जर काही खोटं निघालं ना तर नाही. तुम्ही बघा ना जाऊन, तुम्ही स्वतः बघा मग होईल खरं खोटं. ओके, काय होऊन बसलं काय? काय झालं माझ्या हातून? आता माफी तरी कशी मागू? हो ना, सासूबाईंकडे कुठल्या तोंडाने जायचं? कल्याणी, कल्याणी बस बस उगी मला
मला आधी सांग काय झालं ते. मला जे कळलं ते खरं आहे का? सासूबाईंनी बस रडू नकोस, आलाय माझ्या लक्षात. अक्का साहेब बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. काय गं, काय झालं? सांगते ना, मामांजींसमोरच सांगते. मी मामांजींना बोलवून घेतलं याचा तुम्हाला राग आला, ठीक आहे, पण तुम्ही कल्याणीवर हात उभारलात. तेही विनाकारण. मला नाही पटलं हे. अगं काय बोलतेस तू हे? मलाही खूप त्रास होतो हे सगळं बोलताना. सगळ्या घरावर प्रेम करणाऱ्या, सगळ्यांना धरून चालणाऱ्या माझ्या ओळखीच्या अक्का साहेब तुम्ही नाही. ज्यांची सावली होण्यात मी धन्यता मानली त्या अक्का साहेब तुम्ही नाही. ज्यांच्या शब्दावर मी माझ्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवला त्या माझ्या अक्का साहेब तुम्ही नाही आहात. म्हणून या घरात मला आता राहायचंच नाहीये. देवकी, अगं काय बोलतीयस तू हे? तुला यातलं काहीही माहिती नसताना उगाच मनातला कडवटपणा का वाढवतीयस तू? मी कडवटपणा वाढवत नाहीये. उलट जे मनात येते ना ते मी बोलते. ज्या अक्का साहेबांना मी माझी बहीण गुरु मानलं त्या अक्का साहेब हो. हे बघ देवकी, जरा शांत हो. तुला वाटत तसं काहीही नाही. ही राजलक्ष्मीच आहे जी तुझ्या ओळखीची आहे. नाही मामंजी, ज्या अक्का साहेबांना मी ओळखते ना त्या अक्का साहेब कल्याणीवर कधीही हात उगारणार नाहीत. अगं पण बाई, मी कल्याणीवर हात कधी उगारला? अहो आई, समीर उठा दी. काय करतोयस तू? अक्का तोंडात पाणी जायला लागल्यावरती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्याच पिल्लांना पायाखाली घेणाऱ्या आईची गोष्ट ऐकली होती, पण स्वतःच्याच मुलाच्या नजरेत पडून आपल्या मुलाचं आयुष्य घडवणारी आई म्हणजे तूच. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे, त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.